सिंधुदुर्गमधल्या पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 48 कोटींचा निधी. हे पर्यटनस्थळ जागतिक स्तरावरती दर्जेदार करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. नाशिकमध्ये रामकाल पथ विकासासाठी केंद्र सरकारकडून 99 कोटींचा निधी. देशभरातल्या 40 पर्यटनस्थळांना जागतिक दर्जेदार करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न. भिवंडी महानगरपालिका मुख्यालयासमोरच्या अवैध वाहन पार्किंगवरती वाहतूक पोलिसांची कारवाई. या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांवरती वाहतूक पोलिसांनी आकारला ऑनलाईन दंड. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.